आम्ही 9 जागेवर उमेदवार उभा केले होते, त्यातली प्रक्रिया संपून त्याचा निकाल जवळजवळ पूर्ण होत आले. अजूनही सगळ्या जागांचे निकाल लागायचे आणि माझी खात्री आहे की जास्तीत उमेदवार आमच्या परिवर्तन आघाडीचेच निवडले. शिवसेनेचे मानसिंग गायकवाड विजय झाले म्हणजे सत्तेचे आवाज विजय झाले. आता ते काय म्हणतात बघा, आपण निश्चितपणे आमचेच आहेत. एकूणच पहिला आतापर्यंत निकाल पहिला तर कुठेतरी तुमचा पराभव झाल्याचं कळतंय, निश्चित असं आहे. सत्ताधाऱ्यांच्याकडे ती बँक गेली, काय सांगाल? बँक अजून जायची आहे, बँकेत जोपर्यंत नऊ होत नाही तोपर्यंत कोणाकडे गेली काय गेली हे नंतर ठरते. आज हे निकाल आहेत, त्या त्या जागेचे निकाल आहेत, त्यानंतर ते ठरेल. कारण मतपेटीमधून देखील नाराजी झाली, पैसे टाकलेत मतदारांनी. त्या पैसे टाकले मला काही माहिती नाही, माहिती घेतो, पण ही नुराकुस्ती निश्चित नव्हती. नुराकुस्ती असती तर एवढ्या भरभरून लोक मतदानासाठी आली नसती. आणि मग लोकांना मतदान करण्याची इच्छा होती, बिनविरोधपेक्षा लोकांना या निवडणुकीमध्ये नेमकं काय व्हावं ही इच्छा लोकांनी मोठ्या संख्येने व्यक्त केली. जवळ 98% मतदान या निमित्तानं झालं आणि म्हणून अतिशय ताकदीनं आम्ही लढत असताना फारसं आमच्याकडे साधन सामुग्री नव्हती आणि यामुळे कुठेतरी त्यांनी मोठे केले अशीही परिस्थिती नव्हती. पण हे सगळा जो आमचा जनाधार आहे, या जनाधारामुळेच आम्ही विजय होणार आहे. त्यामुळे कुठल्याही नुराकुस्तीचा यामध्ये संबंध नाही. आणि विशेषतः कोल्हापूरचा नागरिक हा नुराकुस्ती कधी पसंद करत नाही आणि मग आम्ही नुराकुस्तीवाले पहिलवान नाही तर कुस्ती मारणारे पहिलवान. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.